पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पारने तालुक्यातील भाळवणे येथे गुरुवार दिनांक 18 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री मारुती आनंदराव होकले यांच्या नेतृत्वाखाली लाडूचे वाटप करून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलनात लाडू वाटले, जर पुढील काही दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाही तर भर चौकात गांजा वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मारुती रोहकले यांनी मोदी सरकारवर टीका करताना सांगितले की ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये खेळताना एखाद्या खेळाडूने जर शतक ठोकले तर पूर्ण संघ उत्सव साजरा करतो, त्याप्रमाणे आज पेट्रोल डिझेलचे भाव 100 गाठीत आहेत. त्यामुळे आज आम्ही लाडू वाटून केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारचा निषेध व्यक्त करतो व लाडू वाटप करीत आहोत. येणाऱ्या काळात जर पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक चौकात गांजाची वाटप करील. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव श्री नितीन भुतारे, पारनेर तालुका विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष श्री अशफाक हवालदार, पारनेर शहर अध्यक्ष श्री वसीम राजे, पारनेर तालुका उपाध्यक्ष श्री सतीश मस्के, संदीप चव्हाण, श्री किशोर जाधव, श्री बाळासाहेब माने, श्री संपत रोहकले, श्री बाबाजी मोरे, श्री गणेश रोहकले, श्री अनिल रोहकले, श्री संदीप तरटे, श्री निलेश ठाणगे, संभाजी राऊत, विकास रोहकले व सर्व मनसे सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.